महासेना हा जर का फॉर्म्युलेट झाला तर शिवसेना 151 लढेल. शिवसेना आणि भाजपमध्ये जागांवरून तणाव कायम. शिवसेना मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मांडला 151 आणि 119 जागांचा अखेरचा फॉर्म्युला. युती टिकवण्यासाठी हा आमचा शेवटचा प्रयत्न, दिला इशारा. जो प्रस्ताव आहे उसमें हम लोग खुश नहीं है. शिवसेनेचा अखेरचा फॉर्म्युला भाजपला अमान्य. शिवसेनेनं कधीही न जिंकलेल्या 59 जागांची अदलाबदल करण्याच्या भूमिकेवर भाजप ठाम. त्यांच्याकडून कुठलाही म्हणजे 124 प्रस्तावाला मान्य नाही आणि नवीन प्रस्ताव त्यांच्याकडून कुठलाही अजून आम्हाला मिळालेला नाही. आघाडीमध्येही जागा वाटपावरून रस्सीखेच. काँग्रेसचा 124 जागांचा प्रस्ताव धुडकावत राष्ट्रवादीचा काँग्रेसला अल्टिमेटम. दिल्लीमध्ये आज काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक. उदयनराजे भोसले अजूनही राष्ट्रवादीवर नाराज. राजकीय भूकंप घडवण्याचा दिला इशारा. 9 रात्रोत्सवावर निवडणूक आयोगाची करडी नजर. जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाची भरारी पथकं ठेवणार लक्ष. या झाल्या निवडणुकीच्या बातम्या. पण आणखीही महत्वाच्या बातम्या दिवसभरामध्ये काय घडतायत त्याही बघूया. मुंबईमध्ये अंत्यविधीचा प्रश्न झाला गंभीर. नादुरुस्त विद्युत दाहिनींमुळे लाकूड माफियांचा कोट्यावधींचा फायदा. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणजवळ लक्झरी बस उलटली. अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी. जखमींवर डेरवनच्या बालावलकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. आणि एशियन गेम्सच्या दुसऱ्या दिवशी जितू रायनं केली निराशा. जितू राय वैयक्तिक 10 मीटर पिस्तूल स्पर्धेबाहेर. भारतीय संघानं मात्र 10 मीटर पिस्तूलमध्ये पटकावलं ब्रॉन्झ मेडल.